नेत्रा. अरे नेत्रा, या माझ्या फाइल्स आहेत. यात माझी काही महत्त्वाची डॉक्युमेंट्स आणि पेपर्स आहेत. सत्यजितच्या सगळ्या गोष्टी त्याच्या केबिन मध्ये जागच्या जागी आहेत. आणि उद्या मी गेल्यानंतर मला कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद नको आहेत. त्यामुळे या फाइल्स चेक करून घे एकदा. काय झालंय भाऊजी? या ऑफिस मधला माझा आजचा हा शेवटचा दिवस आहे. काय अहो असं काय बोलताय? म्हणजे असं कसं? जाऊ दे ना, तुम्ही फक्त या फाइल्स चेक करा. नाही भाऊजी, मला कळायलाच हवंय काय झालंय ते. म्हणजे मी काही फक्त कंपनीचे एम्प्लॉई नाहीये, त्यापेक्षा थोडी जास्तीच आहे. मला काळजी आहे घराची, कंपनीची. काय झालंय नक्की? काही नाही, मी आणि सत्यजित आजपासून बिझनेस पार्टनर नाही आहोत. संपलंय सगळं, सगळे धागे तुटलेत आता. भाऊजी काय सांगताय? असो, माझा म्हणजे मला कधी हे ऐकावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आयुष्यात आपल्याला ऐकावे लागू नयेत अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतातच ना. खरंय, पण असं अचानक कसं घडलं सगळं? जाऊ दे, आता जे घडलं ते गेलं, आता त्याच्यावर बोलून काय उपयोग. शेवटी काय झालं ते झालं. मग फाईल चेक करताय ना? अहो भाऊजी काय बोलताय? तुमच्यावर विश्वास आहे आमच्या सगळ्यांचा. थँक्स. येतो मी. अरे हो, या लॉकरमध्ये माझे काही पेपर्स आणि जमिनीबद्दलचे असलेले डॉक्युमेंट्स आहेत, तेवढे फक्त घेतो. आणि सत्यजितला सांगा, राहिलेले व्यवहार आणि लीगल मॅटर्स जे काही असतील ते मी तो आल्यावर सेटल करेन. भाऊजी तुम्ही लॉकर नाही उघडू शकत. नाही म्हणजे ते सेफ अनलॉक करायचा कोड तुम्हाला माहिती नाही आहे ना, म्हणून म्हटलं.